अंबाबाई जयी मंडळी आपण आता कोल्हापूर येथे अंबाबाईच्या मंदिरात जात आहोत अंबाबाईचं दर्शन करण्यासाठी. तर वेदश्री स्मिश मॅडम जव्हार यांची सहलीनिमित्ताने पालक म्हणून आज या अंबाबाईच्या दर्शनाचा योग आलेला आहे. तर खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी सहल आयोजित केलेली आहे आणि पालक आणि विद्यार्थी यांना सोबत घेऊन आज सर्व आम्ही पालक आणि विद्यार्थी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर मंदिरात आलेलो आहोत. आणि पुढे आपण अजून असेच गड किल्ल्यांना भेट देणार आहोत, म्हणूनच मी माझं टायटल वापरलेलं आहे सफर गड किल्ल्याची सहल वेदश्री स्कूलची. तर मित्रांनो, आता आपण अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे आणि आता पुढे इथून रंकाळ्या तलावावर जाऊया. तुम्हाला रंकाळा तलाव पण खूप सुंदर आहे कोल्हापूरचा. तर हे बघा किती मंदिराची सुंदर रचना आहे किती. तर तुम्हाला योग आला तर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नक्की जा. अप्रतिम असं मंदिर आहे, सुंदर शैलीचं बांधलेलं आहे आणि तुम्ही इथे बाजूला खरेदीसाठी मार्केटसुद्धा आहे आणि तिथे महिला मंडळाची बघा कशी झुंबड उडालेली आहे. कारण कोणी अंबाबाईच्या दर्शन आलं की एक अलंकार वगैरे घेण्याच्या यांनी किंवा मंदिराच्या ठिकाणची कोणती एक वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात. तर आता आपण दर्शन झालेलं आहे आणि आता पुढे निघतोय मी. आता आपण पोहोचलोय रंकाळा तलावर. रंकाळा शाहू महाराजांनी बांधलेला एक अप्रतिम असा सुंदर तलाव आहे. तर बघा मला रंकाळ्याचं दर्शन दाखवतोय. छान आणि सुंदर असा परिसर आहे रंकाळा तलाव. बघून आता आपण थोडंसं हॉटेलवर जाऊन विश्रांती घेऊन चेंज करून आणि आता पुढे ओल्ड शाहू पॅलेसला आता आपण जाणार आहोत. आता आम्ही सर्व पालक व विद्यार्थी चहा नाश्ता करून आत्ता चाललो आहे आम्ही ओल्ड शाहू पॅलेसला. माझ्यासोबत हरी आहे. हरी बरंच खुश आहे कारण त्यालाही अंबाबाईच्या दर्शनाचा योग आलेला आहे आणि आता आम्ही ओल्ड पॅलेस चाललेलो आहे. ओल्ड शाहू पॅलेस तर जवळच आहे आपल्या अंबाबाईच्या मंदिराच्या मागच्या बाजून काय अंतरावरच असल्यामुळं आम्ही आता हळूहळू चालतच निघालेलो आहे. आम्ही सर्व बघा आलेलो आहे, सर्व कुटुंब सहित सर्व पालक आहेत. मस्त आता आम्ही ओल्ड शाहू पॅलेसला निघालो आहे. मला आता ओल्ड शाहू पॅलेसला आपण आता काही वेळातच पोहोचतो आहे आणि आलेलोच आहे जवळ. आता बघा तुम्हाला ओल्ड शाहू पॅलेस म्हणतात आपण महालाच्या मध्यवर्ती भागात आहोत. तर या महालाच्या मध्यवर्ती भागात कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिर आहे. शंभू उर्फ आबासाहेब महाराज यांचा वध या मंडपामध्येच झाला अशी गवही इतिहास देतो. मंडपाच्या जवळच शाहू महाराजांच्या स्मरणार्थ छत्रपती शाहूंचा हुबेहूब पुतळा आहे. बघा कसा सुंदर दिसतोय. आणि तसेच त्यांना शिकारीची खूपच आवड होती. तर त्यांची शिकारीची ती आवड चिरकाल लक्षात राहावी म्हणून यासाठी शिकार केलेले प्राणी म्हणजे वाघ रेडा तिथे ठेवलेले आहेत, हरणं आहेत. तर त्यामध्ये पेंडा भरून असं ठेवलेलं आहे, असं सजून ठेवलेलं आहे असं बघण्यासाठी. आणि असं शाहू महाराजांना खूपच शिकारीची आवड होती त्यामुळे हे प्राणीसुद्धा ठेवले आणि हे त्यांचं इथं आपल्याला गादी दिसते. हे सर्व जशास तसं बघा आपल्याला दिसते. प्राणी
असं हुबेहूब वाटतंय. ते सगळं बघितल्यावर जणू काही शाहू महाराजांचं आपल्यासमोर डोळ्यासमोर इतिहासच जिवंत झाल्यासारखं वाटून राहिलं. किती छान वाटते ना. कोल्हापूर शहराची सुंदरता शान म्हणजेच भवानी मंडप हे सर्वात जुन्या आणि सर्वात जास्त विशालकाय इमारतीस खूप महत्त्व आहे. कोल्हापूर स्वयंशासित झाल्यानंतर ही इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे बांधकाम 14 चौकांचे भक्कम आणि मजबूत आहे. एवढं सुंदर बघा, किती सुंदर कोरीव काम आहे खांबांचं वगैरे बघा, किती सुंदर दिसते. आणि सगळे पालक बघा, बघण्याचा आनंद घेतात. आणि किती बघा गाभाऱ्यावरचा कसा सुंदर दिसतोय, मस्त नक्षी कोरीव काम आहे. एवढं विशाल काय असे जुना शाहू पॅलेस आहे. आणि सर्व बोडकेसर वेदश्री स्कूलच्या मुलांना मार्गदर्शन करतात बघा, कारण ते महालाबद्दलची माहिती देऊन राहिलेत. तर बघा कसं सुंदर दिसतंय. आणि सर्व पालक बघा, आणि ती सविता तर बघा पूर्ण ते महालाचा मंडप पाहून हरूनच गेले. डायरेक्ट तिला कोणी बाजूला दिसत पण आहे बघा, किती गुंग झाले, एवढी तल्लीन झालेले आहे. तर खरोखरच तिने खूपच आनंद घेतलेला आहे. आणि बघा तुम्हाला मी विशाल काय असा महाल दाखवतोय, खूपच अप्रतिम सुंदर. तर तुम्ही कधी जर कोल्हापूरला आले तर नक्कीच ओल्ड शाहू पॅलेस म्हणजेच तिथे भवानी मंडप हा पॅलेस आहे, तर तुम्ही तिथे जरूर बघायला आहे, कारण आत्ता तो सध्या शासनाच्या ताब्यात आहे. तर तिथं तुम्ही बघू शकता. वेदश्री स्कूलच्या निमित्ताने आम्हा सर्व पालकांना मुलांना हे इथे कोल्हापूर बघण्याचं भाग्य लाभलं. आणि सर्व बघा कसं आता तुळजाभवानीचं दर्शन घेतात, कारण तुळजाभवानी ही शाहू महाराजांची कुलस्वामिनी, तर त्यामुळं ओल्ड शाहू पॅलेसमध्ये तिची स्थापना केलेली आहे आणि तिचं मंदिर आहे. आणि इकडे शाहू महाराजांचं स्मरणार्थ त्यांचा पुतळा आहे. आणि शिकार केलेले प्राणी दिसतात बघा, हे सर्व त्यांनी शिकार केलेले प्राणी आहेत आणि असे ठेवलेले आहेत. तर असं बघितल्यावर बघा हुबेहूब वाटतात आणि हे खरोखरचे आहेत. त्याच्यात पेंडा भरून ते आठवण म्हणून जतन करून ठेवले, कारण शाहू महाराजांना शिकारची खूपच आवड. मंडळी आता आपण महालाच्या बाहेर पडूयात आणि भवानी मंडपाची शोभा बाहेरून किती भव्य दिव्य आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा भवानी मंडपाचं हे प्रवेशद्वार आहे, किती सुंदर आहे. आणि सर्व आता काही जाय निघालेत, आता काही पालक बाहेर पडत आहेत. बघा किती अप्रतिम असं हे भवानी मंडपचं प्रवेशद्वार आहेत. आणि बाजूलाच काही पालक म्हणजे दीपक सर आणि नीता टीचर आणि चंदना मॅडम कोल्हापूरचं काहीतरी आठवण म्हणून काहीतरी खरेदी करतात. तर बघूया आता, कारण प्रत्येकाला वाटते आपण फिरायला गेलो. सर काय घेता? बघा कोल्हापूरची आठवण म्हणून नीता टीचर आणि चंदना मॅडम. नीता टीचर काहीतरी समय घेतात आणि चंदना मॅडम काहीतरी देवासाठी घंटी बघतात. तर बघा त्यांच्या मनात आहे की कोल्हापूरची एक आठवण घेऊन जावा म्हणून. त्यांनी बघा किती बारकाईने बघतात ते. कोल्हापूर स्वयंशासित झाल्यानंतर ही इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे बांधकाम 14 चौकांचे भक्कम आणि मजबूत आहे. 1813 साली मुस्लिम सरदार सदा खान याने या महालावर आक्रमण केले व त्याचा काही भाग जाळला. महालाची डागडुगी केल्यानंतर 7 चौक बचावले. भव्य दिव्य अशा भवानी मंडपाचा विस्तार बराचसा मोठा आहे. बघा पूर्ण असं सुंदर कशी कलाकृती त्याच्यावर आहे बघा. आणि सर्व पालक विद्यार्थी भवानी मंडप बघण्याचा आनंद घेत आहेत. आणि इकडे बघा बाजूला कसं पूर्ण किती सुंदर दिसतंय बघा प्रवेशद्वार. आणि तुम्हाला बाजूचा परिसर थोडासा दाखवतो, अप्रतिम असा आहे. ही सहल घडून आणली त्या वेदश्री स्कूलच्या प्रिया मॅम यांचं. मॅडम हाच राजवाडा आभार, कारण त्यांनी खूपच छान पद्धतीने नियोजन केलेलं होतं. कोल्हापूर दर्शन घडवलं आणि त्यांनी भरपूर काही माहिती दिली. त्यांनाच आपण थोडस परत विचारूयात पुढे. हे आहे टाउन हॉल. पूर्वी इथे
ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मीटिंगा होत होत्या, परंतु आता टाउन हॉल कोल्हापूर संग्रहालय म्हणून हे आता तयार झालं. इथं भरपूर पुरातन हत्यारं, चित्रकला किंवा असे पुरातत्व खात्याने काही वस्तू सापडलेल्या आहेत, ते इथं ठेवलेले आहेत. परंतु तिथं कसं फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास आतमध्ये परवानगी असल्यामुळं तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु मी तुम्हाला याची माहिती देतो. तर चार्ल्स मेंट याने 1872 ते 76 या काळात टाउन हॉल नावाने सुंदरशी नवोगथित रचना उभी केली. कोल्हापुरातील याची पहिली वहिली निर्मिती असून ही एकच इमारत असल निगो गथिक शैलीतली आहे. संग्रहालयाचा द्वापर मंडप दोन्ही बाजूच्या मनोऱ्यामुळे विस्तारलेला असून उंच सुळक्याप्रमाणे पिरॅमिड आकाराचे धातूचे छप्पर त्याला आहे. दोन युरोपियन तोफा इथे प्रदर्शित केल्या आहेत. 1609 कोरलेल्या तोफेवर रोमन रणदेवता मार्चची प्रकृती उठावदार दिसून येते. ब्रह्मपुरी जवळ उत्खननामध्ये सापडलेल्या 7 वाहन कालीन वस्तू संग्रहालयामध्ये आहेत. गजारूड सरदार, पोसायडन ह्या ग्रीक देवतेची छोटी प्रतिमा, मेडेलियन्स लेटेक्निस प्रकृती त्यात आहेत. महालक्ष्मी मंदिरातून सोडून आणलेल्या गायक वादकांच्या आकर्षक श्री शिल्पाकृती येथे आहेत. पन्हाळा येथून आणलेली चामरधारी श्री मदतनीस वा परिचारिकेचे शिल्प केवळ अप्रतिमाने सर्वोत्कृष्ट आहे. महालक्ष्मी मंदिरात बसवण्याकरता 1739 मध्ये चिमाजी अप्पाने वसईवरून आणलेली तांब्याची घंटा या संग्रहालयामध्ये पाहायला मिळते. संग्रहालयाच्या एका बाजूला उंचावर बांधलेल्या सज्जामध्ये सर्व प्रकारची शस्त्र असले ठेवलेले आहेत. संग्रहालयाच्या समोर असलेले छत्रपती प्रेमिलाराचे रुग्णालय 1881-84 कालावधीत बांधले. टाउन हॉलच्या विशाल प्रवेशद्वाराला साजेसे भव्य कॉरिथियन शैलीचे स्तंभ असून स्तंभाच्या कमानी देवतेचे मुखवटे व मरकटे समाविष्ट केलेले आहे. आता आपला टाउन हॉल पूर्ण बघून झालेला आहे आणि आता आपण न्यू शाहू पॅलेसकडे निघत आहोत आणि आता चला आता पुढे न्यू शाहू पॅलेसला पोहोचूयात. आपण आता आपण पोहोचलो आहेत न्यू शाहू पॅलेसला. बघा किती सुंदर अप्रतिम दिसते, बघा किती छान रचना आहे बघा राजवाड्याची. आणि बघा काही पर्यटक बघा सेल्फी घेतात, कोण फोटो काढत आहे, अप्रतिम दृश्य आहे समोर. आणि असं नजरेत भरून राहिलेलं आहे, एवढा सुंदर पॅलेस आहे. तसेच खाली जो राजवाड्याचा खालचा भाग आहे तिथे भरपूर असं जे महाराजांनी वापरलेलं साहित्य, हत्यारं, जे भिंतीचित्र किंवा अजून काही बरेचसे प्राण्यांची शिकार वगैरे केलेली ते आहेत, असं सगळं या राजवाड्यात आत ठेवलेलं आहे. परंतु काय, तुम्ही असं बघू शकताय, तिकीट घेऊन बघू शकता, परंतु फोटो काढण्यास सक्त मनाई आहे किंवा व्हिडिओ आत काढू शकत नाही, त्यामुळं तुम्हाला मी ते दाखवूही शकत नाही. परंतु तुम्हाला असं पूर्ण राजवाडा मी दाखवू शकतो. बघा किती सुंदर आहे, वरती महाराज राहतात, त्यांचे कुटुंब वगैरे राहते वरच्या भागात, आणि खाली इकडे पूर्ण हे आहे, साहित्य वगैरे ठेवलं आहे, म्युझियम बनवलेलं आहे. तर कधी तुमचा योग आला तर कोल्हापूरला, तर नक्कीच तुम्ही न्यू शाहू पॅलेससुद्धा करा. खूप बघण्यासारखं आहे आणि भरपूर असं जुन्या काळात जे वापरलेले हत्यारं आहेत, भाले, तलवारी, बंदुका, अजून असे नवनवीन असे जे पूर्वी वापरण्यात आलेले हत्यारं असे आहेत, किंवा जे काही जुन्या काळात झालेले पत्रव्यवहार किंवा त्यांचे वंशावळ वगैरे, याची पूर्णता माहिती याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की तुम्ही जर योग आलात तर कोल्हापूरला या, न्यू शाहू पॅलेस बघा. मंडळी, कोल्हापूरमध्ये भाऊशिंगी रोडपासून उत्तरेला 1.5 किलोमीटर अंतरावर हा न्यू पॅलेस आहे. त्याचं बांधकाम जो कोल्हापूरने दवाखान्याचं बांधकाम केलं त्याचं काम पूर्ण झालं, त्याच वेळेस न्यू पॅलेसचं सुद्धा काम पूर्ण झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण तुमचं लक्ष वेधून घेते. बघा हा मच्छा जो कंगोरा दिसतोय, उंचसा
समोर वाढवलेल्या 85 मीटर उंचीचा अष्टकोनी त्याच्यावर बुरुज घड्याळासाठी उभारला आहे. तो 1877 हे घड्याळ बसवण्यात आलेलं आहे. तर बघा किती सुंदर राजवाडा दिसतोय. जणू डोळ्याचं पारण्याच फिटलो इथं पोहोचल्यावर. आणि बरेचशा शाळेच्या सहलीसुद्धा आलेल्या आहेत इकडं, पूर्ण रायगड रत्नागिरी तिकडच्या सुद्धा काही मुलांच्या सहली आलेल्या आहेत आणि मुलं मस्त इथे आनंद घेतात. तर कधी जर तुमचा योग आला कोल्हापूरला तर नक्कीच तुम्ही न्यू शाहू पॅलेस, भवानी मंडप, टाऊन हॉल असं विविध बघण्यासाठी ठिकाणं आहेत. रंकाळा तलावाचं तर एक दृश्यच अप्रतिम आहे. फक्त तुम्हाला आल्यावर मस्त निवांत आनंद घेता आला पाहिजे. तुम्ही निवांत बघा व्यवस्थित आणि खरोखर आनंद घ्या. शाहू पॅलेसच्या आवारात शाहू महाराज बनवलेलं उद्यान तुम्हाला दाखवतो. त्यात सांबरं आहेत, हरणं आहेत, पक्षी आहेत, बरेचसे प्राणी आहेत. बघा किती सुंदर परिसर आहे तुम्हाला जाऊ शकत नाही कारण ते कंपाऊंड केल्यामुळे. पण नक्कीच तुम्ही आले तर एवढं कोल्हापूरचे शाहू नगरीत आला तर तुम्ही राजवाडा न्यू पॅलेस नक्की बघा. एवढं सुंदर आणि डोळ्याचं पारणं फेडणार आहे. ह्या बगीच्यात बघा हरणं किती आहेत तुम्हाला दाखवते. असे भरपूर हरणे, शहामुर्ग आणि इतरही काही प्राणी आहेत. परंतु ते कसं पूर्ण भिंतीला कंपाऊंड असल्यामुळं बाहेर मनोरे उभे केलेत. ह्या मनोऱ्यातूनच आपण हे बघायचं असतं हरणं वगैरे असं पूर्ण. आणि बाजूलाही सुद्धा तलाव असल्यामुळे त्यांना पाणी पिण्याची सोय बघा. तुम्हाला दिसतंय हरण मस्त बघा कसं बघतंय. त्याला चाहूल लागले आम्ही जवळ आल्याची. आणि ते बघून पुढे आता बघतंय. कारण कसं आहे प्रत्येक प्राणी इकडे असं फिरतात. लहान मोठे प्राणी भरपूर आहेत. सुंदर असा परिसर आहे. आणि खरंच तुम्ही जर योग आलात तर नक्की या बघा. आणि वेदश्री स्कूलचे आभार मानावे तेवढे कमीच. कारण कसं आहे तुमच्यामुळं आम्हा पालकांना एक हे बघण्याचा योग आला. कारण कसं आहे स्कूलच्या सहलीमध्ये सर्व मुलं आणि पालक एकत्र येतात आणि मुलांनाही आपण काय बघतोय, आज काय बघणार आहे आणि त्याच्याबद्दल माहितीसुद्धा दिली जाते. त्यामुळे एक मुलांना वेगळी एक माहिती मिळून जाते. आपणही मुलांना नेऊ शकतो परंतु सहलीसारखं करता येत नाही. कारण काय आपण जेव्हा आपण मुलांना घेऊन जातो जर आपल्या मुलांना आपण व्यवस्थित माहिती देऊ शकत नाही. जेव्हा मुलांना आपण विचारतोय आपण कुठे गेलो तो काय तर मुलं सांगत नाही. परंतु जर सहलीत आलो तर नक्कीच मुलांना पूर्ण माहिती सांगता येते आणि त्यांचे एक क्षण आठवणीत राहतात आणि ते आपल्याला सांगून सुद्धा दाखवतात का आपण काय बघितलं, त्याचं महत्त्व काय होतं. तर सहलीचा हाही खूप फायदा होतो. तर खूपच छान आणि मुलांना सुद्धा मस्त प्रसन्न वाटलेलं आहे. आपण इतर शाळेचं बघितलं तर बऱ्याचशा शाळा फक्त विद्यार्थ्यांना सहलीला नेतात. पण वेदश्री इंग्लिश मीडियम स्कूल जवाहर ही एकमेव अशी स्कूल आहे का विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही ते नेतात आणि त्यांना पालकांनासुद्धा ते त्याच्यात सामील करून घेतात. आणि खूपच असा चांगला त्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम असतो. आणि त्यामुळं त्यांची एकच तळमळ असते की आपण विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन दाखवायचं, काहीतरी वेगळं त्यांना त्यांच्यावर बिंबवायचं. असे वैशिष्ट्यपूर्ण ते नवनवीन उपक्रम राबवत असतात. तर खूपच छान पद्धतीने ते सहल अशी त्यांनी आयोजित केलेली आहे. मंडळी आत्ता आपण पन्हाळगडावरील पवित्र अशा शंभू महादेव मंदिर म्हणजेच घृष्णेश्वर मंदिर इकडे निघालो आहे. बघा आता आपण तिकडे हळूहळू चाललेलो आहे. बरंचसा काही वाडा पूर्वी इंग्रजांनी पाडलेला आहे त्याच्यामुळे काही अवशेष आहेत. पण हे पवित्र असं मंदिर तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या पत्नी येशाबाई आणि कन्या यांच्यासोबत दिलेर खान यांच्या तावडीतून सुटून जेव्हा पन्हाळगडावर आले आणि हे शिवाजी महाराजांना कळाले का शंभूराजे पन्हाळगडावर आलेले आहेत, तेव्हा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या पिता पुत्रांची भेट
म्हणजे शेवटची भेट म्हणावी लागेल तर याच पवित्र ठिकाणी या घृष्णेश्वर मंदिरात झाली असं हे पवित्र ठिकाण आहे. आणि तसेच संभाजी महाराज व राजाराम महाराज यांना याच पवित्र ठिकाणी प्रभू शंभू महादेवाला साक्षी ठेवून प्रदेशाची विभागणी करून वाटणी करून देण्यात आली. संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांची शेवटची भेट या ठिकाणी झाल्यानंतर अवघ्या काही 4 महिन्यातच आपले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला आणि ते आपणाला सोडून गेले. मंडळी, पूर्वीच्या काळीच्या स्थापत्यकलेला मानलंच पाहिजे. मंदिराची रचना खूपच शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे. मंदिर लहान आहे पण अध्यात्म आणि विज्ञान याची एक सांगड घालून बनवलेले हे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे घृष्णेश्वर महादेव मंदिर. कारण तुम्ही जेव्हा तुम्ही या घृष्णेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जाल आणि दर्शनासाठी गेल्यावर जेव्हा तुम्ही जी मंदिरात घंटा टांगलेली आहे आणि ते बरोबर घंट्याच्या खाली उभं राहून जर तुम्ही जर ही घंटा वाजवली तर घंटेच्या खाली 1 ते 2 मिनटं थांबा. या घंटेचा नाद बराच वेळ ऐकू येईल आणि घंटेच्या नादामुळं अंगावरचे रोम रोम उभे राहतील आणि एवढं प्रसन्न वाटेल आणि हळुवार ओम उच्चारल्यासारखा तुमच्या नाद कानावर पडेल तो. तर मंडळी, एवढा या घंटेच्या नादाने खूप प्रसन्न वाटते व मनाला आलेला थकवा क्षीण दूर होईल एवढे अद्भुत या घंटेचा नाद आहे. तर तुम्ही जर पन्हाळ्यावर आलात तर नक्की या घृष्णेश्वर शंभू महादेवाच्या मंदिरात जा आणि दर्शन घ्या. नक्कीच तुम्हाला खूप छान वाटेल, प्रसन्न वाटेल. तसेच या मंदिरातील अद्भुत अशी रहस्यमय गोष्ट म्हणजे या महादेवाच्या पिंडीकरता वापरलेला शाळीग्राम अद्भुत आहे. कारण बाहेरील वातावरणात ज्याप्रमाणे बदल होतो त्याप्रकारे पिंडीचा रंग बदलत असतो म्हणून हिला रंग बदलणारे पिंड असेही म्हणतात. असे शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचं आद्य दैवत घृष्णेश्वर महादेव मंदिर हे असं अद्भुत आणि पवित्र स्थान आहे. घंटेचं रहस्य आता आपण जाऊन घेऊया. बघा किती आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या याची रचना केलेली आहे. तर आता आपण त्याचं जाणून घेण्यासाठी मी वेदश्री स्कूल इंग्लिश मीडियम जव्हार यांचे प्राचार्य माननीय बोडके सर यांना या मंदिरातील घंटेचा आणि दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी मी आता आत पाठवते. बघू ते आता काय प्रतिक्रिया देतात तेच आता आपण जाणून. सर दर्शनाकरता आत गेलेले आहेत, बघूया थोड्याच वेळात आपल्या काय प्रतिक्रिया देतात. कसं वाटलं या मंदिरातल्या घंटेमुळं? खरं होत इतिहास पन्हाळगडावरील या विशाल अशा भव्य धान्य साठवण्याच्या वास्तूस अंबरखाना म्हटलं जात असे. तर पन्हाळगडावरील अंबरखाना भोजराजाने बांधला होता. बाले किल्ल्यामध्ये या गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 धान्य कोठारे आहेत. यामध्ये एकूण 25,000 खंडी म्हणजे बरा बघा मंडळी, 1 खंडी म्हणजे 20 पोती म्हणजे 25,000 खंडी धान्य मावत असे. भात, नागली, वरी असे या धान्य यामध्ये साठवले जाई.
आता बघा आपण आतमध्ये बघूया. आता आता आपण हे बघूया गंगाकोटी. तर गंगाकोटीचे क्षेत्रफळ 10,204 फूट आहे. तिची उंची 35 फूट आहे. यमुना व सरस्वती या गोठरांची 152 फूट लांब व 40 फूट रुंद आणि 18 फूट उंच व 88 फूट लांब, 35 फूट रुंद आणि 30 फूट उंच असे अशी धान्य कोठार व आंबरखाना यालाच म्हणत होते. तर याची अशी भव्य विशालता होती. तसेच ह्या कोठ्यांना प्रकाश व हवेसाठी झरोकीसुद्धा ठेवलेली असून आणि दगडी बांधकाम एवढं भक्कम होतं की तोफेचा मारा करूनही ते पडू शकणार एवढं भक्कम होतं. आजही ती धान्य कोठारे सुस्थितीत आहे. बघा तुम्हाला मी दाखवते पूर्ण आणि एवढी भव्यता आहे का, खूपच सुंदर आणि विशाल काय असं हे धान्य कोठार आहेत. तर तुम्ही नक्की पन्हाळगडावर आलात तर या धान्य कोठारांना भेट द्या, प्रत्यक्ष बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल. आत्ता आम्ही पन्हाळ्याचा फेरफटका मारण्यासाठी या छोट्या गाड्या हे मी प्रवास करणार आहोत. तर बघा आम्ही आता ह्याच गाड्यांमधून सज्जाकोठी, राजदिंडी मार्ग, 3 दरवाजा, अंधारबावडी असं पूर्ण परिसर बघायला घेतलं आहे. बघा थोडंसं आमच्या माझ्यासोबत दीपक सर आहेत आणि आता आपण निघालोय सज्जाकोठीकडे. आपल्या राणी ताराबाईच्या वाड्यावरून चाललोय आणि समोरच गेल्यावर आपल्याला आता सज्जाकोठी लागेल. तर आता आपण सज्जाकोठीवर पोहोचलोय. बघा याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना प्रांताचा कारभार पाहण्यासाठी सुद्धा ठेवले होते आणि शिवरायांची गुप्त खलबते चर्चा याच इमारतीमध्ये चालत होती. बघा पालक व सर्व आलेले आहेत आणि आता आपण सज्जाकोठीमध्ये प्रवेश करूया. सर्व विद्यार्थी आणि पालक आता पुढे आम्ही सज्जाकोठीकडे निघालो आहे. आता सज्जाकोठीच्या पायऱ्या विद्यार्थी चढत आहेत आणि तुम्हाला बघा सज्जाकोठी एवढी सुंदर आणि म्हणजे एवढं थंड वातावरण आहे वरती की विदाऊट फॅन एसीनी एवढी थंड हवा लागते. एवढं सुंदर आणि असं ठिकाण आहे आणि समोरून बघितलं तर समोर पूर्ण परिसर सुंदर दिसतोय आणि उठून पूर्ण म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा शत्रूवर नजर ठेवण्यास सुद्धा सोपं होत. असं उंचावरून पूर्ण टेहळणी करता येत होती. असं सुंदर ठिकाण आहे सज्जाकोठी. आता पुढे निघतोय राजदिंडी मार्गाकडे. तर बराचसा उशीर झालेला आहे त्यामुळे थोडस पळत पळत दीपक सरांनी मी अंधार सुद्धा पडले त्याच्यामुळं थोडस राजदिंडी किल्ल्याकडे जातोय. तर आता राजदिंडी किल्ल्यावर आम्ही पोहोचलेलो आहे. तर आणीबाणीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या किल्ल्यामध्ये लपलेल्या मार्गापैकी एक म्हणजे राजदिंडी गड. तर सिद्धी जोहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिलाया त्यावेळेस शिवाजी महाराज गडावरील धान्य साठा संपलेला पाहून हे लक्षात घेता त्यांनी पन्हाळ्यावरून निसटण्याचा निश्चय केला आणि हाच तो राजदिंडी मार्ग. तर पन्हाळ्याला वेढा असताना शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून याच राजदिंडी मार्गाने विशाळगडाच्या दिशेला पळून जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला आहे आणि हाच तो राजदिंडी मार्ग. आणि इथूनच पुढे विशाळगडाकडे जाताना पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढवताना धारातीर्थी पडले आणि गडाच्या खाली वीर शिवाकाशीत यांना सुद्धा प्रति शिवाजी म्हणून यांनाही वीर मरण आलेलं आहे. तर या पन्हाळ्याच्या वेढ्यात शिवाजी महाराजांना खूपच मोठी हानी सहन करावी लागली. म्हणूनच या राजदिंडी मार्गाला सुद्धा खूप अनन्यसाधारण महत्व आहे आणि अंधार असल्यामुळं तुम्हाला पूर्ण काही व्यवस्थित दाखवू शकत नाही पण थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मंडळी, मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझे चॅनल लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.